वेळापूरजवळ टिपर आणि मोटरसायकल अपघातात दोघेजण ठार झाले आहेत. मृतांच्या नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन करून पोलिसांचा निषेध नोंदवला. पालखी मार्गाच्या कामावरील मंगळवेढा येथील आवताडे कन्स्ट्रक्शन आणि कंपनीच्या टिपरखाली MH 9884 मोटारसायकल जाऊन झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण ठार आणि एक गंभीर जखमी झाल्याची घटना वेळापूर तालुका माळशिरस येथे सोमवारी सकाळी 10:30 सुमारास घडली. वेळापूरच्या पूर्वेला उघडे रोड क्रॉसिंगवर घडलेल्या या अपघातात मोटारसायकलवरील तुषार शहाजी जाधव वय 18 या शाळकरी युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर देवा बाबासाहेब माने वय 28 यांचा उपचाराला नेताना मृत्यू झाला, तर तिसरा तरुण धनंजय संजय माने वय 17 गंभीररित्या जखमी असून अकलूज येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात इतका भीषण होता की मृत तरुणांच्या मृतदेहाचे तुकडे घटनास्थळी इतरत्र विखुरलेले होते. प्रत्यक्षदर्शी नातेवाईकांच्या मते एक पोलीस कर्मचाऱ्याने मोटारसायकलवरून केलेल्या पाठलागामुळे हे अपघातग्रस्त तरुण टिपर खाली आले. संतप्त नातेवाईकांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या अटकेसाठी आणि निषेधार्थ घटनास्थळी मृतदेहाभोवती कडे करून रस्ता रोखून धरला. वेळापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी नातेवाईकांच्या म्हणण्याप्रमाणे कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने नातेवाईकांनी मृतदेह उचलण्यास परवानगी दिली. मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी वेळापूर पोलीस स्टेशनमध्ये येऊन आपातग्रस्त तरुणाचा विना गणवेश पाठला करणाऱ्या पोलीस कर्मचारी विनोद साठे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रह धरून पोलीस स्टेशनच्या समोर अकलूज सांगोला रोडवर ठिय्या धरला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांनी वेळापूर येथे धाव घेऊन सूत्रे आपल्या हाती घेतली व वेळापूर पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. याच दरम्यान गंभीर जखमी झालेल्या तिसऱ्या युवकाचाही मृत्यू झाला आहे.